अल्पसंख्याक बहुजनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन मंत्री व दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सोमा आवा मोटे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर तसेच आबा मोटे मित्र परिवार सोलापूर। महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची थट्टा। सोलापूर जिल्हा विशेष प्रतिनिधी भारत इंगवले सर। महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांना महाराष्ट्र शासनातर्फे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात येतो, परंतु त्यांना पुढील कार्यासाठी व वाटचालीसाठी कुठल्या प्रकारची मदत केली जात नाही याचेच वरील एक उदाहरण आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये त्या खेळाडूंची वाताहात होते, त्याला मिळेल ते काम करावे लागते, ही सत्य परिस्थिती आहे। कित्येक खेळाडूवरती अन्याय होत आहे, त्यांना रोजगार हमीवरती कामगार कामावर जायची वेळ आलेली आहे, तर काही खेळाडू व्यसनाधीन झाले आहेत, खेळाडू गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले आहेत, काही दोन नंबर धंद्याकडे आलेत। आज सांगोला तालुक्यातील माझ्या माहितीप्रमाणे वाळू धंद्यामध्ये बरेचसे खेळाडूच आहेत, कारण त्यांना पुढे न्याय मिळालेला नाही। तरी माझी विनंती आहे ही बातमी आपल्या चॅनलला घ्यावी, त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा पुरस्काराचे नाव बदलावे, कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बदनाम होत आहे। त्यामुळे आता तरी महाराष्ट्र शासनाने डोळे उघडावेत। राज्य क्रीडा पत्रकार श्री अविनाश ओंबासे सर यांचे एक छत्रपती पुरस्कार खेळाडूची मुलाखत CBS न्यूज मराठीचे प्रतिनिधी श्री भारत इंगवले सर यांनी घेतली व वस्तुस्थिती मांडली आहे। धन्यवाद। नमस्कार, अविनाश ओंबासे स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आणि आपण घेऊन आलेलो आहोत आज नवीन विषय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना जो शिवछत्रपती पुरस्कार शासनाच्या वतीने देण्यात येतो त्या पुरस्कार संदर्भात राज्यातील आतापर्यंत देण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये अनेक खेळाडू राज्यातील आहेत, विविध जिल्ह्यातील खेळाडू आहेत। त्या खेळाडूंची खंत अशी आहे, पुरस्कार दिल्यानंतर शासन कोणत्याही प्रकारचं त्यांना मदत किंवा नोकरीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी शासन त्यांना मदत करत नाही। राज्यातील असे अनेक खेळाडू आहे की त्यांची खंत अशी आहे की शासनाच्या वतीने पुरस्कार दिल्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार शासनाच्या वतीने जो देण्यात येतो आहे तो दिल्यानंतर शासनाने पुरस्कारकर्ते जे खेळाडू आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न शासनाने सोडवला पाहिजे। त्यांना काही ना काही शासनाच्या कोणत्याही विभागामध्ये त्यांना जॉब देणं हे शासनाचं काम आहे, शासनाचं कर्तव्य आहे। तर राज्यातील अनेक खेळाडू असे आहेत त्यांची खंत आहे की शासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचा हा प्रश्न सोडवला पाहिजे। वाशिममधील सागर गुलाने छत्रपती पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांच्याबरोबर 103 छत्रपती पुरस्कार विजेते राज्यातील असे आहेत की शासन जर आमच्याकडे लक्ष देणार नाही तर आम्ही जो पुरस्कार आहे तो शासनाला आम्ही परत करू, हा त्यांचा खूप मोठा त्यांची खंत आहे। आणि शासनाने ही त्याची दखल घेऊन ह्या पुरस्कर्त्या खेळाडूंना काही ना काही शासन दरबारी त्यांना देण्याचा काहीतरी प्रयत्न करावा, शासनाने त्यांनाही कुठेतरी पुरस्कार त्यांना काहीतरी आधार द्यावा अशी ह्या सर्व पुरस्कर्त्यांची काहीतरी इच्छा आहे। राज्यातील 103 खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेते जर शासन आमच्याकडे लक्ष देणार नाही, शासन आम्हाला कुठल्या प्रकारचा जॉब किंवा आम्हाला थोडाफार तरी आम्हाला जो काय हातभार लावणार नाही तर आम्ही हे पुरस्कार शासनाला परत करू, ही त्यांची खंत आहे। आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील हा खूप मोठा विषय आहे, शासनाने कुठे ना कुठेतरी ह्याची दखल घेऊन ह्या सर्व छत्रपती पुरस्कार खेळाडूंना न्याय द्यावा। आज आपल्या बरोबर छत्रपती पुरस्कार विजेते आणि छत्रपती पुरस्कार विजेते ह्या खेळाडूंची गेले 3-4 वर्ष त्यांच्यासाठी आवाज उठवणारे वाशिममधून सागर गुलाने सर हे आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांची काय खंत आहे, शासनाला त्यांचा काय त्यांची विनंती आहे आज आपण ऐकणार आहोत। पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात यावी
पण आजपर्यंत हा निर्णय हा धूळच खात आहे. मागील वर्षी माननीय क्रीडा मंत्री साहेबांनी बोलले होते की आजपर्यंत हे प्रस्ताव धूळ खात होते, आता आम्ही त्याला मार्गी लावू, पण आजपर्यंतही त्यावरही काही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रातील 103 छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू हे सगळे मिळून आम्ही पुरस्कार परतीचा जो निर्णय घेतलेला आहे, मला असं वाटते की आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो क्रीडा पुरस्कार आहे, हा राजांचं नाव कुठेतरी खराब म्हणजे त्या नावाला कुठेतरी असं हे वाव नाही की छत्रपती शिवाजी पुरस्कार आहे बा काय तर मजुरीला जातो. अनेक छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत, त्याच कलरी काम करतात, गवंडी काम करतात, ऑटो चालवतात, रिक्षा चालवतात, तर अशा छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंवर ही वेळ येऊ नये. जर शासन आणि शासन जर छत्रपती क्रीडा पुरस्कारांचं जर काही करू शकत नसेल तर त्यांच्यापासून पुरस्कार परत घ्यावा, आणि पुरस्कार परत घेतल्यानंतर त्याला छत्रपती लागणार नाही. आणि आमची इच्छा अशी आहे की राजांचं नाव लागलं नाही पाहिजे. राजाचं नाव न लागण्यासाठीच आम्ही हा प्रयत्न करतोय. राजाचं नाव न लागता आम्ही गवंडी काम करू, ऑटो रिक्षा चालू आणि आमचा पोटाचा भरणा करू. पण यानंतर शासनाला आमची आणखी एक विनंती आहे, जर छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्राप्त खेळाडूंचं जर आपण काही करू शकत नाही तर त्या राजांचं नाव बदलून राज्य क्रीडा पुरस्कार करावं, अशी शासनाला आमची नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.